लागले तर स्कोर नाही करता येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं अशी आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले, पण त्यांची स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे. कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. जत शहरात आज एकाच दिवशी 12 कोरोना बाधितांची भर. शहराची एकूण रुग्णसंख्या पोहोचली 25 वर. जत शहरात आज एकाच दिवशी 12 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात कोरोनाची साखळी झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. जत शहरात गुरुवारी एकाच दिवशी तब्बल 12 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. जत शहरातील पारंबी ताड्यातील मयत 70 वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर शहरातील कोरोनाबाधित खासगी डॉक्टरांच्या संपर्कातील 2 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहे, तर अन्य 2 कोरोनाबाधित आढळून आल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 25 वर पोहोचली आहे. दरम्यान बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला परिसर औषध फवारणी करून सील करण्यात आला आहे व पुढील उपाययोजना करण्याचे आदेश आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. जॉकेश अदाटे, जळ. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.